थांबा थांबा, काय नाव साहेब तुमचं? विवेक परचुरे. काय प्रॉब्लेम आहे परचुरे साहेब तुम्हाला? मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा प्रॉब्लेम. केव्हापासून आहे? गेल्या 35 वर्षापासून कारण मला मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा प्रॉब्लेम आहे. तर वेगवेगळ्या डॉक्टरांनी याच्यावर उपचार केले. आम्हाला फिजिओथेरपी, मसाजच्या ट्रीटमेंट्स, नंतर स्टेमसेल न्यूरोजेनमध्ये ॲलोपॅथिक स्टेमसेल्सची ट्रीटमेंट घेतली होती. किती घेतल्या तुम्ही सायकल? तेव्हा 2 सायकल घेतल्या होत्या. आणि नंतर परत डॉक्टर राजपूत यांच्याकडे सुद्धा 3 सायकल घेतल्या होत्या स्टेमसेलच्या, ॲलोपॅथिकच्या. पण त्याच्यात काही विशेष सुधारणा आढळून आली नाही. आणि गेल्या 30-35 वर्षात आम्ही जे काही उपचार केले त्याच्यात विशेष काही फरक जाणवला नाही. आणि आम्ही डॉक्टर पाठक यांची आयुर्वेद स्टेमसेल थेरपी आम्हाला कळली तेव्हा 3 महिन्यांपूर्वी आम्ही इथे आलो. आणि 3 महिन्यांपूर्वी आम्ही स्टेमसेलचा पहिला डोस घेतला. आता गेल्या 3 महिन्यात मला आताच्या फोरआर्म्सच्या मसलवर मसल टोन दिसायला लागलाय. आणि पायांमध्ये विकनेस थोडा कमी जाणवतो. आता हा फरक आम्हाला 3 महिन्यातच जाणवला. हात उचलण्यामध्ये काय फरक पडला? हात उचलण्यामध्ये आता थोडा इझीनेस आलाय. आधी एकदम फार कठीण पडायचं, आता थोडा इझिली वरती उचलला जातो. आणि पायामध्ये? पायामध्ये आम्ही संध्याकाळी कॅलिपर्स लावून चालण्याचा व्यायाम घेतो अर्धा पाऊण तास. त्याच्यात पायात जरा वीकनेस वाटायचा तो आता कमी झालेला आहे. काय म्हणायचं साहेब तुम्हाला आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीबाबत? आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम आयुर्वेदातून डेव्हलप करतोय, या बाबतीत काय प्रतिक्रिया तुमची अशी मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या पेशंट? आयुर्वेदिक स्टेम सेल ट्रीटमेंट खूपच चांगली आहे. आणि जो गेल्या काही 30-35 वर्षात मला बाकीच्या ट्रीटमेंट्सनी फरक आला नव्हता तो 3 महिन्यात त्यांनी थोडा फरक दिसायला लागलेला आहे. तर ही थेरपी मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या पेशंटसाठी नक्कीच चांगली आहे असं मला वाटतं. आता तुम्ही चांगले व्हाल असं वाटतंय का तुम्हाला? हो, मसल टोन आता डेव्हलप होतील असं वाटतंय. डेव्हलप होतील असं वाटतंय. ओके.